सरकारच्या आशीर्वादाने मधले जे दलाल आहेत त्यांना कसं रान मोकळं आणि तुरंत चारायला ठेवले त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. भाई 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 या इथल्या आमदारांच्याच आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या. दुसरं एकोणीस हजार त्याला पगार देणार आणि ह्या एजन्सीला सरकार 62,963 देणार. संसदीय कार्यमंत्री बोलतील आणि मलाही याच्यावर बोलायचं. सूचना नाही ते 289 तो पहिला मी वाचणार नाही. असं आहे की आपला आभारी आहे की काल सुद्धा अशीच एक 289 ची सूचना सूचना नव्हे तो प्रस्ताव होता. हाही प्रस्तावच आहे आणि त्याची इथे चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली. चांगल्या चांगल्या अर्थाने म्हणतो तो आता विषय नसल्यामुळे सांगत नाही. सभापती महोदया, राज्याच्या कामगार विभागाने 14 मार्च 2023 रोजी एक ऑर्डर काढली, एक जीआर काढला आणि त्या जीआरच्या माध्यमातून त्यांनी आधार घेतला केंद्रातला जे जीएम पोर्टल आहे त्याच्या आधारावर आपण कॉन्ट्रॅक्च्युअल भरती ज्या करतो. 2014 पासून सुरू झालं हे सगळं शुक्ल कास्ट देशामध्ये, त्यापूर्वी नव्हतं. आणि त्याच्या माध्यमातून ह्या भरती करायचं असा केंद्राच्या त्या जीएम पोर्टलचं हे आहे. त्याचा आधार घेत राज्यातल्या कामगार विभागाने एक जो हा जीआर काढलेला 14 मार्च 2023 रोजी तो इतका अनाकलनीय, इतका घातक आणि मी नेहमी कधी काय म्हणाल्याच्या नंतर काही लोकांना फार अडचणीचं होतं किंवा त्यांना फार वाईट वाटतं की कशा पद्धतीने सरकारच्या आशीर्वादाने हे मधले जे दलाल आहेत त्यांना कसं रान मोकळं आणि कुरण चारायला ठेवले त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. या जीआरमध्ये 10 ज्या एजन्सीज फायनल झाल्या पूर्वी होत्या त्यांनी काम जे काय केलं असेल ते असेल 2017 पासून 10 एजन्सीज ज्या तयार हे केलेल्या आहेत फायनल केलेल्या आहेत ज्याच्या जीआरमध्ये नाव आहे त्यांचं त्याच्यापैकी अनेक एजन्सीज या इथल्या आमदारांच्याच आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. माझा त्याला काय आक्षेप असण्याचं कारण नाही. जर चांगलं काम होत असेल तर कुणीही करा, परंतु इतिहास असा आहे 17 पासूनचा तो अतिशय वाईट आहे, काळाकुट्ट आहे, म्हणून हा 289 प्रस्ताव मी दिलेला आहे. असं आहे की आपल्याला एक साधं उदाहरण देतो सभापती महोदया, हे जे कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर घेतले जातात दुर्दैवाने ह्याच्यामध्ये कुशल अर्धकुशल बाकीचे सगळे त्यांना जे हे दिलेले आहेत दादा त्यांना अधिकार दिलेले आहेत त्याबरोबर त्यांनी त्यांना किती पगार असावा असं सुद्धा दिलंय जे आवश्यक आहे जे जीएम पोर्टलमध्ये आहे. आता एक साधं उदाहरण देतो दादा ह्याच्यामध्ये असिस्टंट इस्टेट मॅनेजर ही पोस्ट आता ती स्किल्ड अनस्किल्ड वगैरे त्याच्यात जाऊया नाही आपण, त्याचा पगार हा 62,900 रुपये त्या ह्या याच्यामध्येच आहे या जीआर मध्येच आहे तो असायला पाहिजे, तो त्या कामगाराला मिळायला पाहिजे. पण आता याच्यात गोम कशी आहे बघा, या सगळ्या कामगारांना फक्त आणि फक्त आपण मिनिमम वेज देतो. हा मिनिमम वेज किती आहे 18,908 म्हणजे 19,000 पकडा चला 19,000 त्याला पगार देणार आणि ह्या एजन्सीला सरकार 62,900 रुपये 63,000 देणार. 43,000 रुपये हा मलिदा त्यांच्या घशात घालण्याचं कारण काय? आणि मला मोठं आश्चर्य वाटतंय खरंच आहे ते अहो शासनाचा जीआर सांगतोय महाराज, मी हे आरोप करतच नाहीये. आणि त्यांना काय सांगितलेलं आहे 1% लेवी त्यांनी सरकारला द्यावी. सरकारचे पैसे वाचवताय तुम्ही? एजन्सीचं नाव काय? सरकारकडे 10 एजन्सीज आहेत ताई. मला नाही, मग मी काय म्हणते पण मी याची लक्षवेधीत नाही मी याच्या लक्षवेधीत म्हटलं एक मिनिट लक्षवेधीत परावर्तित करून तुमची शुक्रवारी देते ना मी लक्षवेधी चर्चा होईल सभागृहामध्ये कारण गंभीर विषय आहे आणि त्याची दखल घेणं हा सभापती महोदया सभा
सभापती महोदया, सभापती महोदया आपल्या नाही नाही माझं म्हणणं असं आहे, नाही वस्तुस्थिती येऊ द्या ना दादा, अर्थ माझं म्हणणं असं आहे की ते चांगलं करत असेल आम्ही स्वागत करू, शासनाला शासनाकडे पैसे नाहीत, आमचं एक वर्षापूर्वी आमचं सरकार होतं मला माहिती आहे, परंतु जर काळ असा सोकावत असेल आणि अशा एजन्सीच्या कुरण जर त्याच्यासाठी मोकळी ठेवली असताल तर ते योग्य राहणार नाही, त्याच्या पुढचं सांगतोय, त्याच्या पूर्ण ऐकून घ्या महाराज, 289 आमचा आहे, नाही नाही चर्चा झाली पाहिजे, एक मिनिट दादांचं म्हणणं ऐकून घ्या ना, लक्षवेधी लक्षवेधी आपण काल सांगितल्याप्रमाणे लक्षवेधी आपण लावून घेऊ, कारण मी त्याच्यावर लावली, ती अजून स्वीकृत झालेली नाही, ती वास्तविक ती व्हायला पाहिजे, कारण याच्यात या हा हा विषय भाई भाई हा विषय किंवा साहेब माझं म्हणणं असं आहे की हा विषय फक्त एका लक्षवेधी पुरता मर्यादित नाही, निकड नाही का आहे, याचे निकष काय 289 चे, हा निकडीचा प्रश्न नाही का आहे, याची आवश्यकता नाही का सभागृहामध्ये चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय घेणं आहे, आणि मग असं असताना हा आपण भेटायला म्हणून जेव्हा सांगता माझी विनंती अशी आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत असा व्यक्तिगत मी जर काही हेतुआरोप करत असेल तर माझं चुकीचं राहील, पूर्ण करा तुमचं पटकन, कारण आता 289 चं गांभीर्य लक्षात आलंय, पण त्याच्यावरती चर्चा कशा पद्धतीने द्यायची तोच आपण मार्ग काढतो, माझी फक्त एवढीच विनंती राहील आपल्याला, आपल्या मार्फत आपल्याला आपल्याला माझी एवढीच विनंती राहील, अतिशय गंभीर विषय आहे राज्याच्या दृष्टीने, राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारा विषय आहे, आणि त्याच्यामध्ये हे जे मधले दलाल हे माजणार आहेत, सरकार तिथेच राहणार आहे, 1% लेवी मिळणार आहे, सरकारला पैसे मिळत असतील तर आम्ही त्याच्यावर काय बोलणार नाही, आणि म्हणून याची चर्चा व्हायला हवी, यासाठी हा 289 आपण स्वीकृत करावा, आपण जसं म्हणताय की त्याचे परावर्तित करावं, आपणच आपणच आम्हाला सांगितलंय, मग अशा माझ्या त्या दोन स्वीकृत झाल्या, त्याच्यानंतर माझ्या महत्वाचे जे विषय दिले त्या स्वीकृत होणार नाहीत असं होता कामा नये, हे सुद्धा मी ह्या याच्यावर रेकॉर्डवर ठेवू इच्छितो, कारण सकाळी आपण आम्हाला सांगितलं एक एक सगळ्यांची घ्यायला पाहिजे, हा तुमचा तुमचा पूर्ण अधिकार आहे, परंतु सदस्य म्हणून आम्ही आमचे सुद्धा काही अधिकार आहेत, आणि काही महत्वाच्या विषयावर हे करत असताना त्याला जर न्याय मिळत नसेल तर मग आम्हाला 20 वर्ष इथे राहण्याचा काय अधिकारच नाही, आणि म्हणून नाही गंभीरच विषय आहे, अर्थात गंभीर विषय करा तुम्ही, म्हणजे संसदीय कार्यमंत्री बोलतील आणि मलाही याच्यावर बोलायचंय थोडं, हा तुमचं झालं असेल तर प्लीज थांबा, मी सभापती महोदया भाईना अशी विनंती करेन की लक्षवेधीच्या माध्यमातून त्याचं नीट उत्तर येईल, उदाहरणार्थ भाई ज्या पोर्टलचा उल्लेख करतायत तो उल्लेखच चुकीचा आहे, ते पोर्टल खरेदीसाठी आहे, केंद्र सरकारने टेंडर काढावं लागू नये त्यात वेळ जातो म्हणून, भाई 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 दुसरं या ह्या नाही भाई भाई त्या दुसरं ह्या ज्या 10 एजन्सी ज्यांना अशा प्रकारचं मनुष्यबळ पुरवण्याची परवानगी यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन हे थांबवलंय, आणि त्यात कायदेशीर चर्चा चाललेली आहे की समजा त्याला जो रेट दिला आहे तो रेट आपण डायरेक्ट त्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटला टाकला आणि त्याला फक्त कमिशन दिलं या सगळ्या ऍडमिशन असं करता येईल का, यासाठी कायदेशीर आणि मग ते इनडायरेक्टली गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय मानले गेले तर काय होईल, म्हणून विधी न्याय त्याच्यावर विचार करते, तुर्त हे सगळं थांबवलेलं आहे, तरी मी आता लगेच काहीतरी अब्रप्ट म्हणणं बरोबर नाही, लक्षवेधीच्या निमित्ताने ते मंत्री उत्तर देतील की हे सगळं थांबवलं आहे, डायरेक्ट एम्प्लॉयच्या अकाउंटला पेमेंट जाणार आहे, फक्त त्या एजन्सीला कमिशन मिळणार आहे, पण ते असं अब्रॉड उत्तर देणं सोयीचं होणार नाही, आणि तो पोर्टलचं परचेसिंगचं राहते.